मकर राशी नमस्कार मी डॉक्टर पंकज शास्त्रीची घेवारी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या युट्यूब मध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार तेवीस या वर्षातील ऑक्टोबर महिन्यातील ग्रह परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती कसा परिणाम होणार आहे या विषयाची माहिती घेणार आहोत एक ऑक्टोबर या दिवशी बुध हा ग्रह कन्या राशीमध्ये येणार आहे एक ऑक्टोबर या दिवशी शुक्र हा ग्रह सिंह राशीमध्ये येणार आहे तीन ऑक्टोबर या दिवशी मंगळ ग्रह तुला राशीमध्ये येणार आहे सतरा ऑक्टोबर या दिवशी सूर्य हा ग्रह तुला राशीमध्ये आणि अठरा ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह आपलं परत राशी परिवर्तन करून तुला राशीमध्ये येईल मग या ग्रह परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती काय परिणाम होणार आहे प्रथम स्थान पहिला भाव भाव या स्वामी स्थानामध्ये विराजमान आहे कष्ट करून जोडावी लागते कुटुंबातील प्रमुख होण्याचं प्रमुख पद आपल्याकडे येतं आपल्या शब्दाला आपल्या वाणीला खूप धार असते आणि आपण जसं बोलू तसा परिवार चालतो म्हणून दुसऱ्या च्या बाबतीत निर्णय घेताना दुसरं म्हणजे घरातील लोकांच्या बाबतीत अयोग्य निर्णय घेऊ नका चुकीचे निर्णय त्यांच्यावरती लादू नका म्हणजे आयुष्यभर आपल्याला कोणीही मनातनं वाईट म्हणू शकणार नाही कारण की एकत्र परिवारात तुम्हाला महत्वाची जबाबदारी की तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा द्वितीय स्थानाला धनभाव म्हंटलेला आहे द्वितीय स्थानाचा मालक द्वितीय स्थानामध्ये विराजमान आहे ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीनं या योगाला खूप महत्व दिलेलं आहे अर्थ लाभाच्या दृष्टीनं जर म्हणाल तर परिवाराची खूप काळजी घेणार आहात परिवाराला काय हवंय काय नकोय हे सगळं मकर राशीचे लोक आठवणीनं लक्षात ठेवून त्या गोष्टी करणार फक्त द्वितीयश द्वितीयात असतात तोंडाचे विकार घशाचे विकार डोळ्यांचे विकार आणि कानाचे विकार उद्भवण्याची जास्त शक्यता असते म्हणून आपण योग्य डॉक्टरांचा सल्ला मार्गदर्शन जर आपण घेतलं तर हा त्रास ही पिढा नक्कीच वाढणार नाही योग्य वेळेत योग्य उपचार होईल तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी हा चतुर्थ स्थानामध्ये विराजमान आहे स्थिर प्रकारची लक्ष्मी स्थिर लाभ धनलाभ आहे उत्तम आहे अनेक उद्योग धंद्यांची रेलचेल देणारा जर ग्रह कोणता असेल तर तो गुरु ग्रह विशेष करून या महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्यात मकर राशीच्या लोकांना गृहसौख्याचा योग आहे वाहन घेण्याचा योग आहे शेतकरी लोकांसाठी या योगाला विशेष महत्व दिलेलं आहे की त्यांच्या पराक्रमाला ज्या वेळेला चतुर्थामध्ये म्हणजे आपली जी भूमी आपण पिकवतो त्यामध्ये अतिशय सुंदर असं पीक उगवत असत आणि त्याचा धनलाभ मकर राशीच्या लोकांना या ऑक्टोबर महिन्यामध्ये अनुभवायला उपभोगायला मिळणार आहे चतुर्थ स्थानामध्ये गुरु राहू चांडाळ योग झालाय आणि चतुर्थेश मंगळ हा दशमामध्ये विराजमान झालेला आहे मग ज्या वेळेला चतुर्थ स्थानाचा ग्रह हा दशमामध्ये जातो त्यावेळेला जा कामाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं त्याला बाहेर जावं लागतं बाहेर पडावं लागतं थोडीशी तारेवरची कसरत होते अनेक लोक आपले चाहते असतात काम आपलं खूप व्यवस्थित होतं कामामध्ये येणारे संकट त्रास हे सगळे तुम्ही सहज दूर करतात आणि आपलं काम परिपूर्ण करत असतात राहत्या घरापासून गावापासून दूर जाण्याची इच्छा नाहीये परिवाराविषयी स्नेह आहे परिवाराला काय पाहिजे नको या विषयात या, या विषयात आपण गुंतलेलो आहोत परंतु ज्या वेळेला जबाबदारी आपल्यावरती येते त्यावेळेला नक्की आपण जर बाहेर पडला तर आपल्या जीवनाची प्रगती ही उत्तम होत असते पंचमस्थान त्याला संततीच स्थान आहे या स्थानाचा स्वामी शुक्रदेवता पंचमेश विराजमान झालेला आहे मित्रांनो त्यामुळे बऱ्याच स्त्री जातकांना वेदना सिझेरियन करून डिलिव्हरी होणं नॉर्मल होण्याचे चान्सेस कमी असतात म्हणून आपण थोडासा व्यायाम करावा फिरायला जावं तो व्यायाम पण डॉक्टरांना विचारून करावा नाही तर मग बरेच लोक बरेच स्त्रिया ह्या अंदाजे करतात असं करायचं नाहीये डॉक्टरांची ट्रीटमेंट डॉक्टरांचा सल्ला हा आपल्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे ज्योतिषशास्त्र तुम्हाला असं सांगतं की तुम्ही तिखट मिठाचे पदार्थ हे वर्ज करावे अति उंचावरती चढणे घेणे आणि जर या ऑक्टोबर महिन्यामध्ये आपली डिलिव्हरी असेल तर स्वतःची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे ही गोष्ट महत्वाची आहे शिक्षणाच्या बाबतीत जर म्हणाल तर अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मकर राशीच्या जातकांचा एखादा विषय बॅक राहू शकतो अडचणी येऊ शकतात तो विषय पूर्ण होणार नाही परत परत त्या विषयाची परीक्षा आपल्याला द्यावी लागेल याचा अनुभव तुम्हाला येणार आहे स्थानामध्ये मिथून राशी आहे आणि बुध ग्रह हा भाग्यस्थानामध्ये स्वराशीचा अठरा तारखेपर्यंत आहे तिथून पुढे तो दशमामध्ये जाणार आहे षष्टेश ज्या वेळेला अष्टमात असतो त्यावेळेला माणसाची पद प्रतिष्ठा ही उंचावते प्रगती होते भाग्याची साथ मिळते शत्रू मित्र होतात मातुल घराण्याची मदत असते रोग व्याधी पीडा आपल्यापासनं दूर जायला सुरुवात करतात परंतु ज्या वेळेला अठरा तारखेच्या नंतर बुध महाराज हे दशमात जातील त्यावेळेला तुम्ही तुमच्या महत्वाच्या पदाचा गैरवापर करू शकतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही फसू शकतात म्हणून आपल्या पदाचा प्रतिष्ठेचा गैरवापर करू नका अन्यथा तुम्हाला त्रासच भोगावा लागेल ही गोष्ट तेवढीच खरी विवाहाच्या दृष्टीनं सप्तम स्थानामध्ये योग उत्तम आहे या मकर राशीच्या जातकांचा ऑक्टोबर महिन्यामध्ये विवाह जमण्याचे योग अतिशय उत्तम आहे भागीदारीसाठी हा काळ उत्तम नाही आहे म्हणजे व्यापार उद्योग धंद्यासाठी पार्टनरशिपसाठी नाही स्वतःसाठी करू शकतात अष्टम स्थानामध्ये सिंह राशी आहे या अष्टमेषाचा मालक हा एक तारीख ते सतरा तारीख कंनीतनं राहणार आहे आणि तिथून पुढे तो राशीला जाणार आहे मग अष्टमेश ज्या वेळेला न दशमात जातो तीर्थयात्रा उत्तम होतात वडिलांना किंवा वडिलांच्या जागेवरती आपण जॉबला लागतो व्यवसाय आपण त्यांचा स्वीकारतो त्यांचं जे जा आलेलं वारसा रूपानं जे काम आहे हे आपण चांगल्या प्रकारे डेव्हलप करतो आणि त्यामध्ये चांगला सक्सेस होतो आणि तो, तो व्यवसाय आपण वडिलांचा स्थिर करतो म्हणजे वडिलांच्या खांद्यावरची जबाबदारी तुमच्या खांद्यावर घेण्याचा तुम मकर राशीच्या लोकांचा योग आलेला आहे दशमस्थानामध्ये महिन्याच्या शेवटच्या कालावधीमध्ये मंगळ केतू बुध आणि रवि म्हणजे अंगारक योग आणि ग्रहण योग झालाय आणि दशमेश अष्टमामध्ये पडलेला आहे नोकरी करतोय काम करतोय तिथे थोडस लांछन चुकीचा आळ आपल्यावर येऊ शकतो खरं खरं काम करा फुकटच्या पैशाची अपेक्षा ठेवू नका नाही तर थोड्याशा प्रलोभनाला जर तुम्ही बळी पडला तर बाकी तुम्हाला मानहानी सोसावी लागेल एकादश स्थान इथे मंगळ ग्रहाची राशी आहे आणि एकादशाचा मालक दशमामध्ये आलाय सल्लागार होण्याचा योग आहे संरक्षण पदावरती जबाबदारी मिळण्याचा योग आहे एखाद्याचा पर्सनल असिस्टंट होण्याचा योग आहे सगळ्यांना सहकार्य मदत करणारा योग आहे द्वादश स्थान गुरु महाराजांची रास वेश वेश मध्ये गेलाय घरापासून दूर मगाशी सांगितलं बदली होण्याचा बढती होण्याचा काम बाहेर मिळण्याचा त्याच्यामध्ये सक्सेसपणा येण्याचा जीवनात प्रगतीचा अशा दृष्टीने हा योग धनु तसच विशेष मकर राशीच्या जातकांना या धनुराशीमुळे आलेला आहे कारण की धनु धनुराशी आणि त्याचा मालक धनु राशीचा मालक गुरुदेवता हा योग देतो आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचा देतोय मकर राशीच्या लोकांसाठी शुभ अंक दहा आहे शुभ रंग आपल्यासाठी तपकिरी आहे शुभ दिवस एकवीस तारीख बावीस तारीख तेवीस आणि चोवीस तारीख आहे आपल्यासाठी अशुभ दिवस दहा तारीख आणि अकरा तारीख आहे आपल्यासाठी मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा मंत्र आहे ओम शम शनिश्चराय नमः लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार